कामाचं नियोजन करण्याचं चौथं तंत्र जे आहे वेळेचा महत्तम वापर. तर वेळेचा जास्तीत जास्त जो वापर करायचा आहे तो कोणत्या कामासाठी करायचा हे आपल्याला समजणं फार महत्वाचं आहे. जे अत्यंत महत्वाची काम आहेत आणि महत्वाची काम आहेत याच्यासाठी जास्तीत जास्त जर वेळ राखून ठेवला आपण तर कामाचा सदुपयोग झाला असं म्हणता येईल. या ठिकाणी आपण मागच्या वेळी पाहिलं 20-80 नियमानुसार किंवा 80-20 नियमानुसार की आपण काय करतो सर्वसामान्य व्यक्ती जे आहेत हे 20% वेळेमध्येच 80% कामं पूर्ण करतात आणि त्यामुळं ते जास्त गतीनं कामं करतात त्यामुळे त्याला ती कामं दर्जेदार होत नाहीत आणि पूर्ण कामं देखील होत. आणि इतर जो वेळ सगळा 80% वेळ आहे हा आपण दुय्यम कारणासाठी मनोरंजनासाठी गप्पा मारण्यासाठी टी व्ही पाहण्यासाठी झोपण्यासाठी अशा पद्धतीने खर्च करतो. तर हे तुम्हाला सांगितलं मी मागच्या वेळी देखील. तर जे यशस्वी उद्योजक आहेत हे असं नाही करत. यशस्वी उद्योजक ह्याच्या उलट करतात. ते काय करतात तर 80% वेळेचा जो वापर आहे हा सदुपयोग करतात ते किंवा चांगल्या कामासाठी महत्वाच्या कामासाठी आणि त्याच्यापेक्षा कमी महत्वाच्या कामासाठी हा 80% वेळ खर्च करतात आणि जी दुय्यम काम आहेत किंवा बिनमहत्वाची काम आहेत त्याच्यासाठी 20% वेळ असतो. तर असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या वेळेचा सदुपयोग झाला असं म्हणता येईल. वेळेचा सदुपयोग करणे म्हणजेच वेळेचा महत्तम वापर करणे असं देखील आपल्याला थोडक्यात या ठिकाणी महत्व म्हणता येईल. आणि या उक्तीनुसार अतिमहत्वाच्या आणि महत्वाच्या कामासाठी त्या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ देणं गरजेचं आहे. यासाठी काय केलं पाहिजे की स्वतःचा कामाचं जे आहे नियोजन केलं पाहिजे. आपण पाहिलेलं आहे मागच्या वेळी टू डू लिस्ट दिवसभराच्या कामाचं त्या ठिकाणी नियोजन केलं पाहिजे. हे नियोजन करत असताना त्यातली अतिमहत्वाची आणि महत्वाची कामं कोणती आहे ते ठरवा लिस्ट केल्यानंतर आणि ते ठरवून त्याच्या प्रमाणामध्ये जास्तीत जास्त वेळ हा या चांगल्या महत्वाच्या कामांना द्या. ज्यावेळी तुम्ही असं कराल त्यावेळी त्या ठिकाणी तुमची कामं चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरित्या पूर्ण होतील आणि 100% कामं पूर्ण होतील. तर हे स्वतःच्या कामाचं योग्य असं नियोजन करणं महत्वाचं आहे. हे नियोजन करत असताना फक्त काम 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 असंच नकोय. तर काही वेळ आराम करण्यासाठी मनोरंजनासाठी राखून ठेवा. व्यक्ती म्हटल्यानंतर त्याच्यावरती अनेक जबाबदाऱ्या असतात. फक्त आपण एक व्यावसायिक आहे उद्योजक आहे म्हणजे उद्योगच करत राहतो असं नाही. त्या ठिकाणी आपल्यावरती कुटुंबाची जबाबदारी असते. नातेवाईकांच्या कार्यक्रमांना हजर राहायचं असतं. परिवार घरामध्ये जे काही कार्यक्रम आहेत धार्मिक कार्यक्रम असतील सभा समारंभासाठी हजर राहायचं असतं किंवा विविध प्रकारचे जे सोहळे असतात कार्यक्रम असतात घरगुती यासाठी देखील त्या ठिकाणी वेळ देणं गरजेचं असतं. तर या वेळेचं देखील नियोजन होणं गरजेचं आहे. आपलं कुटुंबाकडे दुर्लक्ष होतंय मित्रमंडळीकडे दुर्लक्ष होतंय असं देखील घरच्यांना किंवा मित्रमंडळींना अपेष्टांना वाटता कामा नाही यासाठी त्यांना देखील वेळ द्या. या ठिकाणी आपले वेगवेगळ्या ज्या भूमिका आहेत या वेगवेगळ्या भूमिका त्या ठिकाणी आपल्याला साकारल्या जातात. कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या असतात. एक समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून समाजाचे जबाबदाऱ्या असतात. त्यामुळे त्या ठिकाणी समाजाच्या जबाबदाऱ्या पाडण्यासाठी त्यांच्या कार्यक्रमांना घरगुती कार्यक्रमांना धार्मिक कार्यक्रमांना सभा समारंभांना त्या ठिकाणी पोहोचणं हे क्रम प्राप्त असतं. आता हे सर्व करत असताना यशस्वी उद्योजक काय करतात पा काही तर सगळी कामं स्वतःच करण्यापेक्षा ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारीची विभागणी करतात. जे अतिमहत्वाची आणि महत्वाची कामं आहेत परंतु ती स्वतः करतात परंतु जी मध्यम स्वरूपाची जी कामं आहेत
ही कामं ती काय करतात आपल्या सहकाऱ्यांना किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला विश्वासू व्यक्तीला त्यांच्यावरती कामं सोपवतात. असं केलं तरी देखील त्या ठिकाणी आपला वेळ वाचेल आणि इतरांकडून ते काम करून घेऊन त्या कामाची आपण पाहणी जर केली तर ते देखील त्या ठिकाणी चालू शकतो. तर आपल्या सहकाऱ्यांवरती जबाबदारी देऊन काम करून घ्यायचं. किंवा काही वेळेस सगळीच कामं आपल्या संस्थेमध्ये करण्याऐवजी आणि आपण वैयक्तिक लक्ष देण्याऐवजी काही कामं पैसे देऊन बाहेरून दुसरीकडून करून घेतली तरी चालतात रेडीमेड, आणि ती केलेली कामं आपल्या इथं आणून किंवा असेंबल केलेले काही पार्ट आणून त्या ठिकाणी आपल्या इथं पुढची कामं केली तरी चालतात. तर असं देखील होऊ शकतं की दुसरीकडून कामं करून घेणे आणि त्याची पूर्तता शेवट एक शेवटचा हात ज्याला आपण म्हणतो तो त्या ठिकाणी आपण तपासणी करून ते पाहू शकतो की कामं व्यवस्थित झालेली आहेत की नाही. तर या ठिकाणी देखील आपला वेळ वाचतो, त्याच्यासाठी आपल्याला काही मोबदला बाहेर द्यावा लागला तरी त्या ठिकाणी पुरवडतं आणि कामं ही वेळेत त्या ठिकाणी होऊ शकतात. त्या ठिकाणी वेळ नाही किंवा वेळ कमी पडला म्हणून कामं अडून राहत नाही. म्हणजे वेळ प्रसंगी काही जबाबदाऱ्या विभागून देणं देखील त्या ठिकाणी गरजेचं असतं. आता वेळापत्रक बनवताना आपल्या सर्व भूमिका, जसे आता मी सांगितलं, कुटुंबप्रमुख म्हणून जबाबदारी ही भूमिका असते, समाजातील एक जबाबदार घटक म्हणून भूमिका पार पाडायची असते, तुम्ही जर राजकीय क्षेत्रात असाल तर राजकीय भूमिका त्या ठिकाणी पार पाडायची असते, एक उत्तम व्यावसायिक म्हणून भूमिका पार पाडायची असते, तर या सर्व भूमिका त्या ठिकाणी तुम्हाला पार पाडायची असतात. एक मित्र म्हणून भूमिका पार पाडायची असते, तर आपण या सर्व भूमिका देखील पार पाडण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही वेळेचं नियोजन करणं किंवा वेळापत्रक बनवणं गरजेचं असतं. आरोग्य, कौटुंबिक स्वास्थ्य, जबाबदार पालकत्व, मित्र, नातेसंबंध, कार्यालयीन भूमिका असते, सामाजिक भूमिका असते, या भूमिका देखील आपल्याला त्या ठिकाणी पार पाडायच्या असतात. आणि त्यामुळं या भूमिका पार पाडत असताना प्रत्येकासाठी, प्रत्येक भूमिकेसाठी आपल्याकडे स्वतंत्र वेळ असणं गरजेचं आहे. तर या भूमिका पार पाडण्यासाठी, म्हणजेच व्यावसायिक भूमिके व्यतिरिक्त ज्या इतर भूमिका आहेत, ज्या आता मी जसं सांगितलं की आपलं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष दिलं पाहिजे, कुटुंब प्रमुख म्हणून कौटुंबिक जबाबदारी स्वीकारणे त्यासाठी वेळ राखून ठेवला पाहिजे, आपली पत्नी असतील, मुलं असतील, आई वडील असतील यांच्याकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ देखील देणं गरजेचं आहे. त्यांना असं वाटता कामा नये की आपल्याला आपल्या कुटुंब प्रमुखाकडून, आपल्या वडिलांकडून आपल्याला वेळ मिळत नाहीये, आपल्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही अशी मुलांची समजून होता कामा नये. किंवा आई वडिलांना असं नाही वाटलं पाहिजे की आपला मुलगा आपल्याकडे लक्ष देत नाही, आपण आजारी असलं तरी त्या ठिकाणी आपल्याला आपल्या समवेत हॉस्पिटलमध्ये येत नाही, आपल्याला गोळ्या औषध वेळेत मिळत नाही असं होता कामा नये. म्हणजे त्यांची विचारपूस आदराने केली पाहिजे, त्या ठिकाणी त्यांना एक आपुलकीची भावना त्या ठिकाणी त्यांच्या मनामध्ये निर्माण होते आणि हेच आपल्या आई वडिलांना देखील आवश्यक असतं. तुम्ही चांगलं बोला, गोड बोला, त्यांना वेळ द्या, मुलांना वेळ द्या, तर हे गरजेचं असतं. तर ही जबाबदारी जी आहे त्या जबाबदारीची देखील जाणीव पाहिजे. नाहीतर आपण एक व्यावसायिक आहे, उद्योजक आहे आणि त्यातच जर तुम्ही गुरफटून राहिला तर आणि जर तुमचं घराकडे दुर्लक्ष होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून घरच्यांसाठी, मित्रमंडळींसाठी हा काही वेळ त्या ठिकाणी राखून ठेवला पाहिजे आणि ती भूमिका योग्य प्रकारे तुम्हाला निभावता आली पाहिजे. कंपनींमध्ये किंवा कारखान्यांमध्ये कामगारांशी तुमचे असलेले संबंध, त्याचा परिणाम इकडे घरगुती गोष्टींवरती झाला नाही पाहिजे. नाहीतर काही काही लोक असे असतात की कारखान्यांमध्ये जर त्यांच्या सहकाऱ्यांशी जर काही संबंध बिघडले तर त्याचा राग येऊन घरामध्ये काढायचा, तर असं होता कामा नाही. म्हणून घरी आल्यानंतर एक घरी कुटुंब प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे, सगळ्यांच्या आरोग्याची, कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे, जबाबदार पालकत्व म्हणून तुम्ही भूमिका स्वीकारली पाहिजे, जबाबदार मित्र म्हणून भूमिका पार पाडता आली पाहिजे, जबाबदार एक राजकीय व्यक्ती म्हणून भूमिका पार पाडता आली पाहिजे, एक समाजसेवक म्हणून भूमिका त्या अनुषंगाने पार पाडता आली पाहिजे. तर या प्रत्येक भूमिका पार पाडता येईल असं नियोजन तुम्ही त्या ठिकाणी दिवसभराचं असेल किंवा पूर्ण तुमचं महिन्याभराचं जे नियोजन आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी जर योग्य प्रकारे करता आलं आणि त्या सगळ्या भूमिका पार पाडत असताना तुमचं जे महत्वाचं काम आहे, उद्योगधंद्याचं काम आहे, व्यावसायिक निर्णय घेण्याचं काम आहे, त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त वेळ देऊन तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करा. याला म्हणतात कामाच्या वेळेचं महत्तम वापर करून घेणे, किंवा जो वेळ ठरलेला आहे, वेळ कुणासाठी थांबत नाही,
तर त्या वेळेचं योग्य प्रकारे जास्तीत जास्त सदुपयोग करून घेणे याला म्हणतात वेळेचं महत्तम, वेळेचा महत्तम वापर। तर जे यशस्वी उद्योजक आहेत ह्या वेळेचा योग्य प्रकारे नियोजन करून वेळेचा जास्तीत जास्त चांगल्या कामासाठी उपयोग करत असतात आणि त्यामुळेच ते उद्योगधंद्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये यशस्वी झालेले असतात। लक्षात